श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी 12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी जाणून घेऊयात. पूर्ण अपडेट तत्पूर्वी, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी नंतरचे प्रवेश प्रक्रिया, 10वी 12वी निकाल, सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी 12वी सरकारी नोकरी याचं संपूर्ण माहिती भेटणार आहे. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला सर्च करा, सविस्तर तुम्हाला माहिती भेटेल. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, विद्यार्थी पालकांना 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा झालेल्या आहेत. विद्यार्थी पालक आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. निकाल कधी आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काय सांगितलेलं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी बोर्डाने एक जो निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला मी सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 10वी 12वीचा निकाल लागल्यानंतर ज्या परीक्षा होतील याच्यानंतर त्याच्यामध्ये एक बोर्डाने धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. याच्यात मिळालेल्या माहितीनुसार आता 10वी 12वीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ केलेली आहे. म्हणजे बोर्डाकडून एक मोठा धक्का देणारी विद्यार्थी पालकांना बातमी आहे. तुमची शैक्षणिक फीस वाढणार आहे. बोर्डाचं जे पण पहिली जी फीस होती परीक्षा द्यायची, त्याच्यामध्ये आता वाढ केलेली आहे. ती कशी आहे बघा, तर जवळपास 50 ते 100 रुपये याच्यात वाढ केलेली आहे. याच्यात 17 नंबरचा फॉर्म, नाव नोंदणी शुल्क, परीक्षा अर्ज या सर्वांसाठी तुम्हाला आता पैसे वाढणार आहेत. जसं की पहिले तुम्हाला बोर्डाचा फॉर्म भरण्यासाठी 420 रुपये लागायचे, आता 470 रुपये लागतील. 17 नंबरचा फॉर्मसाठी 30 रुपये वाढलेले आहेत. तर नाव नोंदणी करण्यासाठी 110 रुपयांनी वाढ केलेली आहे. आपल्याला काय वाटतं, हा शिक्षण विभागाने घेतलेला एक मोठा निर्णय योग्य आहे का अयोग्य, नक्की कमेंटमध्ये कमेंट करा. आता राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै ऑगस्ट 2024 आणि मार्च 2025 मध्ये होणाऱ्या या परीक्षा त्याच्यामध्ये हे शुल्क लागू केलेले आहेत. म्हणजे आता 10वी 12वीचे जे मुलं काही नापास होतात त्यांच्यानंतर त्यांना लगेच जुलैमध्ये फेरपरीक्षा असते तेव्हापासूनच हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. त्याचं कारण हे बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे की स्टेशनरी आणि छपाई मागल्यामुळे हे परीक्षा शुल्क वाढवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची अपडेट आपल्याला भेटत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा निकाल हा 20 मे पर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे आणि 10वीचा निकाल हा 25 ते 30 मे पर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे. ऐतुळजा भवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी, माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं ही स्वामी चरणी प्रार्थना. काही अडचण असेल अधिक माहितीसाठी इंस्टाग्राम फेसबुकला पेजला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.